कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, 24 तासात 2 टीएमसी पाणी वाढले, धरणात सध्या 54.20 टीएमसी इतके पाणी आहे, 10 दिवसांपासून पूर्ण विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे। धरणात 6071 क्युसेक पाण्याची आवक होत असून 24 तासात कोयनानगर येथे 175 मिलीमीटर, नवजा येथे 191 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 181 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाने ओढ दिल्याने 2 दिवसापासून धरणाच्या 25 गृहातून पिण्यासाठी व सिंचनासाठी नदीपात्रात सुरू केलेला 1139 क्युसेक पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 308.46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 21.43 मिलीमीटर पाऊस झाला आहे। तसेच कोयना धरणात 49% उपयुक्त साठा असून जिल्ह्यातील प्रमुख धरणामध्ये धोम धरणामध्ये 42%, धोम बलकोडी धरणामध्ये 52%, कणेर धरणामध्ये 46%, उर्मोडी धरणात 66%, तारळी धरणात 49%, नीरा देवगर धरणात 26%, भाटघर धरणामध्ये 40%, वीर धरणात 40% इतका पाणी साठा आहे।